नमस्कार, डिजिटल प्रभातमध्ये मी शिवानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी आहे पुण्यात आणि पुण्यात सुरू होते मेट्रो. या मेट्रोची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. मेट्रो कशी असेल, ती कुठल्या रस्त्याने जाणार आहे आणि ती मेट्रो दिसायलाही कशी असेल, अंडरग्राऊंड असेल की वरून असेल, हे सगळे सगळ्यांना प्रश्न पडले असतील. त्यामुळे आता आपण बघणार आहोत की पुण्यातली मेट्रो नेमकी कशी असेल, त्याचे मार्ग कसे असतील आणि ती मेट्रोची किंमत किती असेल, म्हणजे त्याची तिकीट किती असेल. पुणे मेट्रोमध्ये दोन रूटवर चालणार आहे, एक PCMC ते स्वारगेट आणि वनास ते रामवाडी. याच्यामध्ये 5 स्टेशन अंडरग्राऊंडला दिलेले, शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट, बुधवारपेठ, मंडे आणि स्वारगेट. एक PCMC स्वारगेट हा रूट 16:30 आहे आणि वनास ते रामवाडी 14:30 आहे. मेट्रोच्या कोचमध्ये 72 फूटचा आहे आणि 50 जणांची सिटिंग असते. 200-250 लोक स्टँडिंग असतात. एका टायमाला 900 लोक प्रवास करतात. 5 ते 7 मिनटाला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. मेट्रो ही 65% सर्वर आणि 35% इलेक्ट्रिकवर चालणार आहे. याच्यामध्ये AC, वायफाय, डिस्प्ले व अनाउन्समेंट असतं. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व काही माहिती असते आणि जे तिकीट दर आहे ते 2 किलोमीटरला 10 रुपये, 18 किलोमीटरला 40 रुपये.